मित्रांनो, आता 2022 आणि 2023 साठी स्वाधार योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यासाठी नवीन अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे. यावरती मी कंप्लीट डिटेल्स खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांनी माहिती नसेल की स्वाधार योजना काय, स्वाधार योजनासाठी अप्लिकेशन कसा करावा लागतो, डॉक्युमेंट लिस्ट काय काय द्यावा लागतो, याची संपूर्ण डिटेल्स ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स सांगणार आहे. भरपूर असे व्हिडिओज बनवून दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, मग ते भाडेकरांना असेल, शपथपत्र कसं बनवायचं असेल, यावरती कंप्लीट डिटेल्स मी ऑलरेडी बनवलेले आहे. आणि यामध्ये मी बेसिक तुम्हाला सांगणार आहे ज्या गोष्टी तुम्हाला प्री प्लॅन कराव्या लागतो स्कॉलरशिप अप्लाय करताना, ज्या गोष्टी तुम्हाला अगोदर कराव्या लागतात ते या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला शेअर करणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स सांगितलेलं आहे, पण जे बेसिक जे तुम्ही डॉक्युमेंट्स लिस्ट आहे काय काय बनवून ठेवायची आहे आणि कसं अप्लिकेशन करणार आहे याची कंप्लीट डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो. पहिला जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे स्वाधार योजना नक्की काय आहे आणि स्वाधार योजना कोणासाठी भेटतो, तर मी तुम्हाला सांगतो फक्त यामध्ये दोनच प्रवर्ग म्हणजे दोनच कॅटेगरीचे विद्यार्थी अप्लिकेशन करू शकतात, एक म्हणजे शेड्यूल कास्ट आणि दुसरे म्हणजे नवबौद्ध प्रवर्ग. या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ही स्वाधार योजना SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला वर्षाला आता कोर्सेस वाईज पैसे या ठिकाणी भेटत असतात. म्हणजे कसे, जर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर तुम्हाला 56 ते 58 हजार रुपये वर्षाला भेटत असतात. तुमचा एक्सपेन्सेस जे असते खर्चाचा असतो त्यामध्ये त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतो. आता प्रत्येक मध्ये प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी वेगवेगळे पैसे भेटत असतात, ठीक आहे, एकसारखी रक्कम भेटत नसते. पण याच्याबद्दलची अप्लिकेशनची प्रोसेस आहे ते सर्वांना सेमच आहे. डॉक्युमेंट्स लिस्ट आहे ते तुम्हाला सर्वांना, आता फॉर एक्झाम्पल ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल त्याला त्या ठिकाणी इंजिनिअरिंगमधले सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत बोनाफाईड आहे त्या सगळ्या गोष्टी द्यावं लागतो. मी समोर सांगेन तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट काय काय लागतो तो. पण स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचा कोर्सेस काय आहे, ठीक आहे. तुमचा कोर्स महत्त्वाचा आहे, म्हणजे तुमचा 2 वर्षाच्या कमी नसावा कोर्स, ठीक आहे. जर तुम्ही पॉलिटेक्निक करत असाल तरी तुम्ही अप्लिकेशन करू शकता, पण जर तुम्ही 1 वर्षाचा कोणता डिप्लोमा कोर्स करत असाल तर ते विद्यार्थी आणि SC असतील तरी तुम्ही त्यासाठी अप्लिकेशन करू शकणार नाही. हे लक्षात घ्या, कमीत कमी तुमचा कोर्स किती पाहिजे, 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा, जास्तीच पाहिजे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मी दुसरा पॉईंट सांगणार आहे तुमचा इन्कम. आता तुमचा इन्कम किती असणार आहे, आता ज्या विद्यार्थी त्यांचे वडील जे आहेत गव्हर्नमेंट सर्वंट असतील त्यांचा इन्कम जे असेल महिन्याचा जे 1 लाख रुपये असेल, तर वर्षाचा या ठिकाणी इन्कमची अट दिलेली आहे स्वाधार योजना म्हणजे ती म्हणजे 2.5 लाखपेक्षा कमी, म्हणजे 2 लाखाच्या जवळपास तुमची इन्कम असली तर तुम्ही अप्लिकेशन करू शकता स्वाधार योजनेचा. हेच विद्यार्थी अप्लिकेशन करू शकणार आहेत. मी तुम्हाला 2 महत्त्वाचे पॉईंट जे सांगितलेले आहेत त्या 2 महत्त्वाच्या पॉईंटवर नक्कीच अप्लिकेशन तुम्हाला भेटत असतं. की दोन्ही महत्त्वाच्या पॉईंट म्हणजे जर तुम्ही इलिजिबल झालात तर तुम्हाला स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ही दोनच महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहेत. तिसरा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, हा तेवढा महत्त्वाचा नाही आहे पण तुम्हाला माहिती झालं पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही अप्लिकेशन करत असता स्वाधार योजनेचा, जेव्हा जेव्हा तुम्ही अप्लिकेशन करत असता त्या ठिकाणी महानगरपालिका म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी तुमचा ॲडमिशन असावा, हे लक्षात ठेवा. तालुक्या लेवलवरती स्वाधार योजना चालू झालेली नाही आहे. तालुक्याच्या लेवलवरती खूप सारे विद्यार्थी मग कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात की दादा तालुक्याच्या ठिकाणी स्वाधार योजना भेटत असतो का, तर नाही. ज्या ठिकाणी महानगरपालिका म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन असेल तुमचा तर तुम्ही अप्लिकेशन करू शकणार, हे लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा पॉईंट तेवढा नाही आहे पण तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी ॲडमिशन म्हणजे असेल तर तुम्हाला स्वाधार योजना एलिजिबल नाही आहे. आता महत्त्वाचा चौथा पॉईंट, जेव्हा तुम्ही अप्लिकेशन करत असता तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट द्यावाच लागतो, सर्व डॉक्युमेंट्स द्यावा लागतो. जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्टेलवर राहत असाल, प्रायव्हेट हॉस्टेलवर राहत असाल तर तुमच्याकडे ॲडमिशनची रिसिप्ट असते, ती रिसिप्ट तुम्हाला द्यावी लागतो सगळ्यात पहिले. जर तुम्ही घरामध्ये राहत असाल, रूम करून राहत असाल, भाडेकरारनामा तुम्हाला द्यावा लागतो घरमालकाचा. आता भाडेकरारनामा कुठे भेटेल याच्यावरती मी कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम दिलेला आहे त्याच्यामध्ये भाडेकरारनामाचा फॉर्मेट बनवून दिलेला आहे. स्टॅम्प पेपरवरती कसा बनवायचा, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्या ठिकाणी PDF आहे, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. हा महत्त्वाचा पॉईंट झाला, भाडेकरारनामा झाला तुमचा, तुम्हाला इन्कम सांगितलं मी, तो तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल प्रायव्हेट हॉस्टेलवर. जर गव्हर्नमेंट हॉस्टेलवर राहत असाल तर तुम्हाला स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्ही भाडेकरारनामा दिले, भाडेकरारनामासोबत ज्या कॉलेजमध्ये तुमचा ॲडमिशन आहे, फॉर एक्झाम्पल ज्या कॉलेजमध्ये तुमचा ॲडमिशन आहे, इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल, त्याचा काय द्यायचा आहे तुम्हाला, बोनाफाईड द्यायचा आहे. ॲडमिशन रिसिप्ट पाहिजे, बोनाफाईड तुम्ही देऊ शकता. ॲडमिशन रिसिप्ट असेल, रिसिप्ट बोनाफाईड असेल तर बोनाफाईड त्या ठिकाणी देऊ शकता. आता बोनाफाईड दिल्यानंतर तुम्हाला काय, ज्या कॉलेजमध्ये तुमचा ॲडमिशन आहे तो कन्फर्म झालेलाच असेल,
कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करता येत नाही, हे लक्षात ठेवा. ऍडमिशन झालं असेल तर अप्लिकेशन करायचं, नसेल झालं तर वेट करायचं. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा नेक्स्ट पॉईंट सांगतो. या ठिकाणी तुम्हाला इन्कम द्यायची आहे, इन्कम ही नवीन वर्षाची द्यायची आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला नॅशनल सिटी बोनाफाईड व्हॅलिडिटी असेल तुमच्याकडे, व्हॅलिडिटी द्यायची आहे. जे विद्यार्थी आताही कन्फ्युजन असतील की त्यांना भाडेकराने मग कसा बनवायचा, टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महत्त्वाचे काही पॉईंट्स भाडेकरणाबद्दल आणि डॉक्युमेंट्स लिस्टची जे तुमचे क्वेरीज आहेत. मला माहीत आहे खूप साऱ्या मुलांच्या क्वेरीज काय असतात ते, कारण भरपूर प्रमाणात अगोदर 2 वर्षापासून मी तुम्हाला गायडन्स करत आहे स्वाधार योजनेबद्दल, आणि विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत आणि अप्लिकेशन सक्सेसफुल होत आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता तुम्हाला सांगतो जे डॉक्युमेंट्स लिस्ट मी तुम्हाला सांगितली आहे, साईडला तुम्ही बघू शकता शो होऊन जाईल तुम्हाला डॉक्युमेंट्स. हे डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्ही स्क्रीनशॉट करून ठेवा, तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. यानंतर मी तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट्स लिस्ट झाली. आता अप्लिकेशन करताना काय चुका काय करायची आहे, मुलांचे हे सुद्धा क्वेश्चन होते की दादा मी स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करताना काय काय चुका नाही करायच्या आहे. तर मी तुम्हाला सांगतो जेव्हा केव्हा अप्लिकेशन करता तुम्ही, जेव्हा केव्हा अप्लिकेशन करता तेव्हा तुम्हाला काय करायचं, अप्लिकेशन जो आहे तुमचा त्या ठिकाणी बरोबर फिल करायचा आहे. आता फिल कसा करायचा आहे याच्यावरती मी कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या व्हिडिओची, तेही तुम्ही जाऊन या व्हिडिओनंतर तुम्ही बघू शकता. अप्लिकेशन करताना काहीही चुका नाही करायच्या तुम्हाला, एकही चूक नाही करायची, अदरवाईज तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. खूप साऱ्या मुलांचे फॉर्म रिजेक्ट होऊन जातात, त्यांची स्कॉलरशिपच येत नाही, असेही काही विद्यार्थी असतात. तर तुम्हाला प्रॉपर ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तो पद्धतीने तुम्हाला फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर डॉक्युमेंट्स लिस्ट मी तुम्हाला सांगितले, तर डॉक्युमेंट्स लिस्ट बरोबर जोडायचे. आता स्वाधार योजनेचा फॉर्म बघण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. फॉर्मेट बघण्यासाठी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दिलेला आहे की स्वाधार योजनेचा अप्लिकेशन करताना तुम्हाला फॉर्म कसा भेटत असतो, ठीक आहे. तर तो फॉर्म माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये भरपूर असे मटेरियल्स मी तुमच्यासाठी एकदम फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला काही पैशाची गरज नाही, तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला असा कुठलाही चॅनल नाही आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड भेटतील. तर टेलिग्राम चॅनल आहे, तर टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन नक्की फॉर्मेट बघा, भाडेकरणा बघा, लिस्ट बघा, डॉक्युमेंट्स लिस्ट बघा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत, ठीक आहे. आणि स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करताना जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे तेच प्रोसेस नक्की फॉलो करा. चला तर नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तुमचं क्वेरीज काय आहे. जर तुम्ही भाडेकरारनामासाठी अप्लिकेशन करत असाल म्हणजे जात असाल तर तुम्हाला कसा बनवायचा याचाही फॉर्मेट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, तर तोही सुद्धा नक्की तुम्ही जाऊन बघा, ठीक आहे. आणि सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमधल्या तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, भाडे करारनामा कसा बनवायचा आहे, सगळ्यांची व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला काहीही डाऊट येणार नाही. आणि सर्व डिव्हिजनमध्ये, मोस्ट ऑफ द डिव्हिजनमध्ये काय झालेले आहेत, स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन हे स्टार्ट झालेलं आहे. तर नक्की तुम्ही जाऊन एकदा इन्क्वायरी करा. अप्लिकेशन झालेलं असेल, तुमचं ॲडमिशनसुद्धा झालेलं असेल, तर नक्की तुम्ही स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशन करा. कारण स्वाधार योजनेसाठी अप्लिकेशनची डेट हे लिमिटेड असते. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमच्यापर्यंत अपडेट देईन की स्वाधार योजनेची डेट कधीपर्यंत आहे, पण स्वाधार योजनेची डेट आतापर्यंत रिलीज नाही झालेली आहे, स्वाधार योजनेचे अप्लिकेशन मात्र हे स्टार्ट झालेलं आहे. तर नक्की तुम्ही जाऊन अप्लिकेशन करा, संपूर्ण प्रोसेस बघा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्याशी भेटेन. आणि चॅनलला नवीन आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप हे सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर झालेले असतील. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.